अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुवार, म्हणून माझ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। उद्या आहे, सॉरी परवा आहे चतुर्थी। प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो। गणपती बाप्पा म्हटलं की विघ्नहर्ता, बुद्धीचा देवता। गणपती बाप्पा हा लाडका देव आहे। प्रत्येक गणेश भक्तांसाठी चतुर्थी ही एक महत्वाची तिथी मानली जाते। तुम्हाला सांगू, अशी कितीतरी उपाय आहेत जे जर तुम्ही आवर्जून प्रत्येक चतुर्थीला न चुकता जर केले ना, तुमचे कितीतरी कामं मार्गी लागतील, हे तेवढंच खरं आहे। आज मी तुम्हाला काही महत्वाच्या सेवा सांगणार आहे ज्या तुम्हाला फक्त 5 मिनिटं करायच्या आहे। त्या सेवा जर तुम्ही केल्या तर अडकलेले पैसे, लग्न न जमणे, मुलं हट्टी आहे किंवा जॉब न लागणे, संतती प्राप्ती असो किंवा घरदार होत नाही, प्रॉपर्टी व्हावी, स्वतःचं घर व्हावं, अशा तुमच्या असंख्य गोष्टी असेल जर तुमच्या आयुष्यात, जर ह्या सगळ्या तुम्हाला त्रास देत असेल, तुमची इच्छा आहे की काहीतरी मनासारखं घडावं, मग स्वतःची वास्तू व्हावी, मुलांचं लग्न व्हावं, मुलं हट्टी आहे ऐकत नाहीये, किंवा प्रेग्नन्सी राहावी, याच्यासाठी आज मी तुम्हाला खूप जास्त प्रभावी सेवा देणार आहे। आवर्जून करा। तुम्हाला सांगते, ह्या सेवेचे अनुभव अगणित आहे। ही सेवा केल्याने सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहे। आपले कितीतरी स्वामी भक्त आहेत ज्यांची अजूनही ही सेवा चालू आहे। तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे। मी हात जोडून सांगते, ज्यांना खरंच अडचण आहे, कुणीतरी पैसे घेतलेले आहे जे लवकर देत नाहीये, त्याच्याबरोबर अजून काही अडचणी आहे किंवा नवरा बायकोचं पटत नाहीये किंवा बायको माहेरी राहते, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही माहेरी आहोत, नवऱ्याला डिवोर्स घ्यायचा आहे, किंवा कोर्टाची काही कामकाज आहे की ज्याने तुमचं काम अडकलेलं आहे, कुठलंही काम होत नाहीये, असं जर तुमचं असेल तर कृपया करून परवापासून म्हणजे येणाऱ्या शनिवारी 11 मार्च 2023 पासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा। खूप प्रभावी सेवा आहे। तुमचे काम झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते। सगळ्यात आधी 120 दिवस तुम्हाला सेवा करायची आहे। किती? 120 दिवस, रोज 121 वेळा। मराठीतच सांगते आहे, रोज 121 वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा इथे फ्लॅश होत असेल। मंगल मूर्ते विघ्नहरा, दुरित नाशना कृपा करा। परत एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ती नाही मंगलमूर्ते, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरित नाशना कृपा करा। हा जो मंत्र आहे ना, रोज तुम्हाला 121 वेळा बोलायचा आहे, असं तुम्हाला 120 दिवस करायचं आहे। रोज 121 वेळा बोलायचा, असं तुम्हाला 120 दिवस करायचं आहे। 108 माळी आपण जपतो, बरोबर? 108 माळी जपल्यानंतर उर्वरित तुम्ही हाताने काउंट करायचे आणि तुमची सेवा कंप्लीट करायची। ही सेवा इतकी प्रभावी आहे की तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते। आता काय करायचं आहे? चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे। गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला काय करायचं आहे? मंदिरात जाताना तुम्हाला नारळ घेऊन जायचं आहे। नारळ, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो, नारळ घेऊन जा। 21 दुर्वा असतो ज्याची एक आपण जुडी करायची, 21 दुर्वा घेऊन जा, जास्त नेल्या तरी हरकत नाही। त्याच्याबरोबर डाळिंबाचं फळ, डाळिंबच पाहिजे, कुठलेही ऑप्शन विचारूच नका, डाळिंबाचं फळ, नारळच पाहिजे, डाळिंबाचं फळच पाहिजे। त्याच्याबरोबर दुर्वा लागेल, ज्या तुम्हाला मी बंच सांगितला तो, कुठल्याही लाल कलरचं फुल, कुठल्याही लाल कलरचं फुल तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता। गुळ आणि खोबरं नेलं तर अतिशय उत्तम। हे सगळं नेऊन दक्षिणा, यथाशक्ती दक्षिणा, 1 रुपयाचा कॉईन ठेवला तरी चालेल, या सगळ्या वस्तू गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायचं। कुठलंही असं गाव नाही की जिथे गणपती मंदिर नाही, खेड्यात सुद्धा गणपती बाप्पाचं मंदिर आहे। घरात करू का नाही, ही सेवा तू तुम्हाला मंदिरात जाऊनच करायची आहे। पहिल्याच दिवशी मंदिरात जायचंय, बाकीची सेवा तुम्हाला घरात करायची आहे। म्हणजे तुम्हाला सांगते, हे सगळं सामान घेऊन जेव्हा तुम्ही मंदिरात जाल, गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, आपले विघ्न दूर करावे म्हणून त्याला साकडं घालायचं, त्याला प्रार्थना करायची, तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असेल सांगल्या ते त्यांना सांगायच्या, ते सांगितल्यानंतर घरी निघून यायचं।
तिथे सेवा नाही करायची आणि चतुर्थीच्या दिवशी एकच दिवशी जाऊन एकदाच हे सगळं व्हायचं आहे. रोज रोज जाऊन अर्पण करायचं नाही, पहिल्याच दिवशी जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे अर्पण केल्यानंतर घरी यायचं, दिवसभरात कधीही मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे दिवसभरात कधी पण. 120 दिवस करायचं. आता सगळ्यात महत्वाचं येतं ताई विटाळ. विटाळ हा दर महिन्याला असतो महिलांना, त्याचे 5 दिवस 4 दिवस जेवढं तुम्हाला त्रास होतो त्याच्यावर आहे, ते स्किप करायचे. 5व्या दिवसानंतर तुम्ही सुरुवात करू शकता. लाईक आता कोणीतरी आहे की बा की ज्याने 7-8 दिवस सेवा केली, 7 दिवस सेवा झाली, मासिक धर्म आला, ते 4-5 दिवस स्किप करायचे, 8व्या दिवशी तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे 7 दिवस झाले आहेत तर तो जो येणारा दिवस असेल तो 8वा असेल, कंटिन्यू सेवा करायची. समजलं? मध्ये जर मासिक धर्म विटाळा आला आणि जर मध्ये जर सुतक आलं तर काय करायचं? सुतक आल्यावर तुम्हाला ती सेवा नव्याने सुरुवात करायची आहे, तिथून कंटिन्यू करायची नाही. मासिक धर्म तुमच्या हातात नाही. विटाळा आला, विटाळ एखादी बाई जर डिलिव्हरी झाली तर हरकत नाही, ती तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण सुतक आलं तर तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे. नियम काय आहे? ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. 120 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे, बाकी कुठलेही नियम नाही, परान्न वगैरे काही नाही. तुम्ही परान्न घेऊ शकता, परान्न घेताना फक्त गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि जे येतं ते महत्वाचं की ब्रह्मचर्य पालन करायचं गरज नाही तुम्हाला. फक्त काय करायचं आहे? तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. सेवा कोणीही करू शकतो असं कमेंट करू नका ताई, मी विधवा आहे काही नाहीये असं कुठे लिहिलंय की विधवा बायकांनी ह्या सेवा नाही करायच्या, हे आपण लावलेले नियम आहे. कोणीही ही सेवा करू शकतो, इव्हन मुलं पण ज्यांची एक्झाम आहे, जे असे जे म्हणतो ना की आता 10th 12th एक्झाम आहे किंवा ज्यांचे जे गव्हर्नमेंट साठी ट्राय करत आहे किंवा ज्यांनी इंटरव्ह्यू दिला आहे सिलेक्शन व्हावं याच्यासाठी सुद्धा ही सेवा तेवढीच महत्वाची आहे. तुम्ही आवर्जून करा. बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई मुलगा होण्यासाठी सेवा द्या, मुलगी होण्यासाठी सेवा द्या. ही सेवा केली तरी चालेल, तुम्ही करून बघा. ह्या सेवेचा फरक खूप जास्त पटीने मिळतो. माझ्या अशा कितीतरी ताई आहे ज्यांनी ह्या सेवा केली आणि गणपती बाप्पा आणि महाराजांच्या कृपेने त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही ही सेवा आवर्जून करा, नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पा आपलं विघ्न दूर करणारा आहे, आयुष्यात येणारं विघ्न संकट त्रास दुःख सगळ्यांचं तो दूर करू आणि सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ. हीच मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना आवर्जून विनंती करते ही सेवा करा. मी सुद्धा ही सेवा केलेली आहे आणि महाराजांच्या कृपेने मला त्याचा अनुभव पण आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल सेवा करायला चुकवू नका, खूप प्रभावी सेवा आहे. तुमच्या पण मनातला इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करणार. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.